नमस्कार, मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी बनवणार आहे अंड्याचा रस्सा। अंड्याचा रस्सा बनवण्यासाठी इथं मी 5 उकडलेली अंडी घेतलेली आहेत। सगळ्यात पहिला काट्याच्या चमच्याने अशा प्रकारे अंड्याला आपण छिद्र पाडून घ्यायचे आहेत, म्हणजे अंड्याच्या आतपर्यंत रस्सा जातो। आता आपण अंड्याच्या रस्स्यासाठी लागणारा मसाला तयार करणार आहोत। त्यासाठी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस मी भाजून घेतलेला आहे थोडा। त्याचबरोबर एक मीडियम आकाराचा कांदा उभा चिरून तेलामध्ये छान लालसर होईतोपर्यंत अशा प्रकारे परतून घेतलेला आहे। हे आपण आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ। सुकं खोबरं आणि तेलामध्ये परतलेला कांदा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। यामध्ये आता खडे मसाले घालू। तर बदाम फुलाच्या मी 3 ते 4 पाकळ्या घेतलेल्या आहेत, 3 ते 4 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 चमचा जिरं घेतलेला आहे। त्याचबरोबर 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि 1/2 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत। थोडी कोथिंबीर घेऊ आणि थोडं पाणी घालून छान मसाला बारीक असा वाटून घेऊ। तर मसाला आपण छान बारीक असा वाटून घेतलेला आहे। आता आपण जी उकडलेली अंडी घेतलेली आहेत ती थोडी तेलामध्ये परतून घ्यायची आहे। त्यासाठी कढईमध्ये छोटे 2 चमचे तेल घेऊ। तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये हळद टाकू 1/2 चमचा आणि 1/2 चमचा लाल तिखट घालू। लाल तिखट आणि हळद तेलामध्ये आता मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आता उकडलेली अंडी घालू। आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला साधारण 1 मिनिटभर ही अंडी तेलामध्ये परतून घ्यायची आहे। तर 1 मिनिटभर मी ही अंडी तेलामध्ये छान परतून घेतलेली आहे। आता ही अंडी प्लेटमध्ये काढून घेऊ। याच उरलेल्या तेलामध्ये आता मी थोडं तेल घालून अंड्याचा रस्सा तयार करणार आहे। तुमच्या आवडीनुसार तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तेल थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण तयार केलेला मसाला घालायचा आहे। हा मसाला आता बारीक गॅसवरती 1-2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। तर 2 ते 3 मिनटं छान तेलामध्ये मसाला मी परतून घेतलेला आहे। यामध्ये आता 1/2 चमचा हळद घालू। 3 चमचे मी घरगुती कांदा लसूण मसाला घालणार आहे। तुम्ही कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता। 1 चमचा धना पावडर घालू आणि 1 चमचा गरम मसाला घालू। सुके मसाले आता वाटणामध्ये आपण मिक्स करून घेऊ आणि छान तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकताय मसाला थोडा कोरडा वाटत आहे, त्यासाठी मी इथं थोडं पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्यानंतर मिक्स करून घेऊ आणि छान तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेऊ। मसाला छान तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेला आहे। यामध्ये आता 1 ते 1.5 ग्लास मी पाणी घालणार आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। चवीपुरतं आता मीठ घालू, बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि आता रश्श्याला छान 1 बारीक गॅसवरती उकळी येऊ देतो। तुम्ही बघू शकताय मस्त रश्श्याला आता उकळी आलेली आहे। यामध्ये आता उकडलेली अंडी घालू आणि बारीक गॅस करून झाकण ठेवू यावरती आणि छान 8 ते 10 मिनटं हा रस्सा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर जवळजवळ 8 ते 10 मिनटं मी हा रस्सा शिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त अंड्याचा रस्सा आपला झटपट असा तयार झालेला आहे। रश्श्याला तर्रीसुद्धा एकदम भारी आलेली आहे। हा रस्सा भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खूप भारी लागतो। आवडला तर नक्की अशा प्रकारे करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू अशाच एका झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत। धन्यवाद।